आपण बघितलं असेल जीबी ऑनलाईन 1500 कोटीचं टेंडर ऑफलाईन, अजब तुझा कारभार। पुणे महानगरपालिकेमध्ये आज जायकासाठी 72 कलमाखाली महापालिकेने जो 841 कोटीच्या वर केंद्र सरकारने दिले त्याच्यावर येणाऱ्या खर्चाचं दायित्व पुणे महानगरपालिकेने स्वीकारावं यासाठी महापालिका आयुक्तांनी डॉकेट ठेवलं होतं। त्या विषयपत्रामध्ये आपण जर पाहिलं तर त्या विषयपत्र विशिष्ट ठेकेदाराच्या डोळ्यासमोर ठेवून हे विशिष्ट टेंडर काढण्याचा प्रयत्न किती दिवस चाललेला आहे, त्यामुळं आज 900 कोटीची योजना 1500 कोटीपर्यंत पोहोचली। आणि ही योजना करत असताना एक वेगळंच अनुभव मिळाला की पारदर्शकता म्हणणारी भारतीय जनता पार्टी सत्ताधारी आज म्हणतात आम्हाला हे टेंडर ऑनलाईन नको, ऑफलाईन काढायचे। आणि केंद्र सरकार आणि जायकाचे आदेश आहेत की हे टेंडर ऑफलाईन करा असं त्यांचे आदेश असतील तर आश्चर्याचा धक्का बसण्यासारखं आहेत। भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की आमच्याकडं एकदम पारदर्शक कारभार आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू असताना आपण एवढं मोठं टेंडर ऑफलाईन कसं करतोय, हे एक सर्वसामान्य नागरिकांच्या मनामधला हा प्रश्न, त्याचं उत्तर प्रशासनाला देता आलं नाही। प्रशासन म्हणालं की आम्हाला ऑफलाईनच टेंडर करायच्या गाईडलाईन्स आहेत। मग महापालिकेने आज जे काही 700 कोटी रुपये महापालिकेच्यावर अतिरिक्त लोड पडणार आहे तो का स्वीकारावा, यासाठी आम्ही उपसूचना दिली होती की जायकासाठी निवेदाची जी काही रक्कम असेल ती निवेदाची रक्कम पूर्णपणे अनुदान म्हणून केंद्र सरकारने द्यावी। त्याचा दैनंदिन खर्च मग तो 200 असो 300 कोटी असो तो आम्ही दैनंदिन खर्च मेंटेनन्स आम्ही करू आणि ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन टेंडर काढा अशी उपसूचना दिली। तर सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावरती फेटाळून लावून आज जायकाच्या निवेदनाला मान्यता दिली। पुणेकर हे कधीतरी त्यांना विचारणार, आज सत्ता त्यांची आहे, त्यांच्याकडं बहुमत आहे, त्या बहुमताच्या जोरावर त्यांनी असे विषय केले तरी उद्या त्या विषयाला परत वाचा फुटू शकते। वेळप्रसंगी आम्ही राज्य सरकारकडे जी तक्रार करणार आहोत माननीय मेहरबान हायकोर्टाकडं आम्ही जाण्याचा इशारा त्यांना दिलेला आहे।